निराळी त्याची रूप देती सहाय्याचा हात एक नामाची मात्रा करी दुःखाचा हो क्षय विद्येची वेदना पांडुरंग कशी दूर करेल आई बाबांचं मूळ शोधण्याची गुरुदादाची इच्छा पूर्ण करण्याचं बळ माझ्या अंगी येईल ग्रामजोशींची कन्या ती विद्या दादा ती वाड्यात पाय घसरून पडली ज्ञाना विद्याला तुझ्या सहाय्याची निकड आहेच आणि ह्यावेळी तुझ्या या गुरुदादालाही आहे कारुण्य भाव हा कर्तव्य पालनाला संजीवनी देणारा हवा कर्तव्य पालनात बाधा आणणारा नाही विद्याला तुझ्या सहाय्याची जितकी निकड आहे तितकंच आज आपण परग्रामी जाणं अनिवार्य आहे आपल्या आईबाबांसाठी आणि त्यामुळे तुझा हा गुरुदादा तुझी वाट पाहतोय लवकर या चल गाई आहेस की शत्रू आहेस पायरस चंडोल हिच्यामुळे माझ्या भाचीची काय अवस्था झाली आहे ती भवन सर मी खरंच काय केलं नाहीये विठुराया शपथ ते तेल तिथे कसं जाणलं मला खरंच ठाऊक नाही परमेश्वरा अरे आता ही कुलक्षणी स्त्री असत्य सुद्धा बोलू लागलीय तुला सांगते चंडोल या क्षणी जर का माझा दादा इथे असताना तर हिला स्वहस्ते कोण्याचे फटके दिले असते मी देवागृही गेल्यावरच शांत बसणार आहात का असं बोलू नये ग तुझ्या शिवाय आणि शारदा शिवाय आईला आहे तरी कोण छान म्हणजे चंडोल मी आणि माझा दादा हिचे कुणीच काही लागत नाही का तर आम्ही हिचे दोष हिला वारंवार दाखवून देतो ना म्हणून विद्या बाळा वेदना होत आहेत एक गंमत सांगू बाळा गंमत लहान मुलं जितक्या वेदना सोसतात तितक्या लवकर ती मोठी होतात मला नाही व्हायचंय मोठं मोठी लोक भांडतात आणि मला भांडता येत नाही आणि आवडत सुद्धा नाही आणि खेळताना माझे सगळे भांडते मी नाही भांडत तू भांडतोस तू भांडतेस तू भांडतोस तू भांडतेस अरे बास बास आता मात्र तुम्ही दोघेही भांडताय ज्ञाना दादा आता मी हसले ना तर वेदनेचा विसर पडला अस मग दादा तुला गुदगुल्या कर का बर म्हणजे ती हसेल आणि तिच्या वेदना पळून जातील ज्ञाना दादा शारदाताई माझ्या मावशीकडे राहायला गेलीये आई खूप भयभीत झालीये तिला एकटीला नाही सोसणार सार तुम्ही दोघ थांबाल माझ्या सवे Thank you.
तुझा हा गुरुदादा तुझी वाट पाहतोय. लवकर या. गुरुदादा, ज्ञानदादा अद्याप परतलेला नाही, याचा अर्थ विद्याची प्रकृती अजूनही सुधरलेली नसेल ना. गुरुदादा आपल्याला जायला हवं. जायला हवं, परंतु नियतीने सुनिश्चित केलेल्या मार्गावर. आणि ह्या क्षणी तो मार्ग परग्रामी जाण्याचा आहे एवढं निश्चित. परंतु ज्ञानदादा आणि मोत्या येऊच शकले नाहीत तर? यावं लागेल, अन्यथा फार मोठा अनर्थ होईल. फार मोठा. यज्ञार्थ कर्मणोऽन्यत्र लोकोयम कर्मबंधनः. प्रापंचिक सुख दुःख ही व्रतस्थ माणसांनाही बंधनकारक ठरतात आणि बंधन नव्या भरारीची आस नाहीशी करतात. ज्ञानाचं हे होता कामा नये. त्यांनी यायलाच हवं. आपलं जाणं अनिवार्य आहे. आपल्याला जायलाच हवं. दादा, तू विद्येला धीर दिला, पण तुझ्या मनात होणारा वाद ते कसं थांबवशील? जो जगाला प्रकाश देतो त्याच दिव्याला तमात कुडावा लागतं का रे? आता काय करायचं दादा? तुम्ही पुढच्या प्रवासाला जा. आणि गुरुदादाला तुझी साथ हवी असेल तर? दादा, अरे त्यांनी पहिल्यांदा काहीतरी आग्रह केला आणि आपण? खरे, गुरु आज्ञेचं पालन करावं ही गुरुनेच शिकवलेल्या माणूस धर्माचं. भूतकाळाच्या ओढीने पुढे जावं की वर्तमानाची दाहकता ओळखून इथेच थांबावं? विद्याला दिलेलं वचन पाळावं की गुरुदादाला दिलेलं वचन? विठुराया, आता तूच मार्ग दाखव. ग्रामजोशींचा वाडा हाच आहे का? हो. आपण? नमस्कार, मी सूर्यभान, देवगिरीहून आलोय. कशा पाई? इथे एक लहानशी नाजूकशी कळी व्याधीग्रस्त आहे असं उमगला म्हणून आलं. क्षमा करा, परंतु आमचे हे गृही नसताना मी? अहो, मला ग्रामजोशींनीच धाडलंय. खरच? पण ग्रामजोशींना लय संताप आहे त्यांच्या लेकींचा. बाळा, अरे पित्याचं काळीज आहे त्यांचं. त्याला कधी ना कधी पाजर फुटणारच होता. तो फुटला. वैद्यबुवा, या आपण. या इथे. या ना विद्या. बाळा, पाहिलंच कोण आले? ग्रामातील सर्व वैद्य येऊन गेले, पण तुझ्या कुकर्माची छाया इतकी घनदाट आहे की माझ्या पोरीला गुणच आला नाही. ताई, गुणाची प्रचिती येण्यासाठी हवा असतो तो एक क्षण, आणि तो क्षण वेचण्यासाठी एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे भक्ती. म्हणजे? उमगेल.
सार काही उमगेल. पण त्याआधी त्या नाजूकशा कळीच कोणी मला नाव सांगेल? माझं नाव विद्या. आणि तुम्ही? मी किमयागार. परीकथेत असतो ना अगदी तसा. तू गरूप माझे तूच माझी व्यथा ते तुला काटा जीव होई घाबरा देव साद घाली वसे तुम्हा ठाई उबना मात मायेची व्यथा दूर करी. वैद्यबुवा तुमचे उपकार मी नाही ताई नाही. ज्ञानेश्वरा कर्तव्याच्या वाटेवर हळवपण जपण आणि हळवेपणाच्या वाटेवर कर्तव्य जपण म्हणजेच माणूस धर्म. जा बाळा जा. गुरुदादा तुझी वाट पाहतोय. दादा निघण्याची सारी सिद्धता झाली आहे. सोपान दादा कावेरी मावशीला सांगायला गेलाय तो आपल्याला वेशीपाशीच भेटेल. ज्ञानादादा आणि मोत्याही येतील. दादा अरे कदाचित विद्याच्या वेदना पाहवत नसतील ज्ञानादादाला किंवा विद्यानेच त्यांना थांबवून घेतलं असेल. पण मला ठाऊक आहे दादा ज्ञानदादा नक्की येईल. गुरुदादा तुझी आज्ञा ज्ञानदादासाठी ब्रह्मवाक्य आहे आणि आज पावे तो त्यांनी तुझा कोणताच शब्द खाली पडू दिला नाही आणि मला ठाऊक आहे आत्ताही पडू देणार नाही. दादा दादा कशी आहे विद्या? पांडुरंगाची लीला अगाध आहे असं म्हणूया. या विश्वाचा समतोल राखण्याची किमया केवळ त्यालाच अवगत आहे. म्हणजे त्याने मी कुणालाही दिलेलं वचन मोडू दिलं नाही. विद्यालाही आणि गुरुदादालाही. चला आता घटिका समीप आलीये. आपल्या आई बाबांना नव्याने जाणून घेण्याची केवळ आईबाबांनाच नाही तर त्यांच्या पलीकडे असणाऱ्या विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाईंना नव्याने जाणून घेण्याची. भूतकाळाच्या सागरात शिरूया आणि भविष्य काळातील मोती शोधूया. चला
बाई अजून कसा आला नाही हा सोपान दादा? ही काय रीत झाली वय? घरच्या माणसांना असं उन्हात आलं टुबं ठेवायचं. कावेरी मावशीचा निरोप घेऊन लगोलग येतो म्हणला होता. प्रवासाला निघतानाच इतका विलंब. छे, सोपान दादाचं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही. अगं मावशी, आणि मला तुमचं वागणं अजिबात पटलेलं नाही. काय झालं मावशी? ऐका आता मलाच विचार काय झालं म्हणून. असे कावरे बावरे होऊन काय बघताय निसत? मला उत्तर हवंय द्या. विठ्ठल पंतन रुक्मिणीच्या इतिहासाचा शोध घ्यायला निघालात तुम्ही. जी व्यक्ती त्या इतिहासाची साक्षी आहे तिलाच विसरलात वय. रुक्मिणीच्या सावलीला मागं ठेवून पुढे निघालात वय तुम्ही. तसं नाही मावशी, आमच्यामुळे तुझी तुझ्या घरच्यांची आणि सहदेव काकांची ताटातूट होऊ नये म्हणून. म्हणजे आईची आणि लेकराची ताटातूट झाली तर चालेल तुला? असंच ना, बोल ना. रुक्मिणीला दिलेलं वचन शेवटच्या श्वासापर्यंत जपणार आहे म्या. जिथं तुम्ही तिथं ही तुमची कावेरी मावशी. आता अजून हिरमुसलात तर खरंच रागवेन हा म्या. म्हणजे तू आता खोटं खोटं रागवत होतीस? अरे आई कधी आपल्या लेकरांवर खरं खरं रागवती वय. चला तर मग इथून आम्हा दंग होऊया आणि ठल पंतन रुक्मिणीच्या इतिहासाचा शोध घेऊया. बोला. जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग हरी. मावशी. काय ग मावशी, काय झालं? काही नाही, काही नाही. एवढं मावशी, लय दुखते का? नाही रे लेकरा. एवढी कसल्या विचारात हरवून गेली होतीस? विचारात नाही, रुक्मिणीच्या आठवणीत. आम्हाला ही आठवण ऐकायची. माझं समद बालपण रुक्मिणीच्या आठवणीनं भरलंय आणि बहरलंय. आम्ही दोघीनं बऱ्याचदा इथं लाकूड गोळा करायला येतो बघा. तिथं जवळच ना एक तळ आहे. रुक्मिणीला लय आवडायचं तिथं जायला. चला मग आपणही जाऊया ते तळ पाहायला. आपल्या आईचं येणं जाणं होत. इथल्या मातीला आपल्या आईच्या पावलांचा स्पर्श झालाय.
तिथल्या कणाकणात तिची माया भरली आहे.